त्यांची संलग्न असा हरिमंदिर देवस्थानचे सेक्रेटरी आमचो दिलीप नायक कार्यकारी अध्यक्ष आमचो सचिव सुजय लोटलीकर आणि त्याचबरोबर आमचो जोड सचिव अनिल रहेजा आणि तुम्ही सगळे दीपक असा आमचो दीपेश आणि बाकीचे मेंबर्स श्री दाम बाबाले घोडे सांस्कृतिक संस्थेच्या वतीन मडगाव शहरांनी एक सांस्कृतिक चळवळ सुरू केल्यावर आता जवळजवळ 20-22 वर्ष झाली आणि तातूंतल्यान जेव्हा मडगाव शहरात आम्ही दिंडीच्या निमतान दिंडी पथक स्पर्धा घेतात त्याचबरोबर आकाशकंदील स्पर्धा घेतात आणि या वर्ष 17वी आकाशकंदील स्पर्धा ही साजरी जाता 113वो दिंडीचो महोत्सव असा जांबावलीचो गुलाल किंवा लेरायची जात्रा किंवा वीरभद्र किंवा घोडेमोडणी त्याचप्रमाणे मडगाव शहरातली गोयची फामाची दिंडी उत्सव असा आणि या दिंडी उत्सवात फाटल्या 1-2-3 वर्षां कोरोनाचा काळ आशिल्ले कडेन एक किनार आशिल्ली आणि त्यांना गेल्या वर्षा आम्ही त्यांना करताना मात्शे गर्दी झाली पण आशिल्ले त्यांना दाम बाबाले घोड्याचे निमतान तर्फे श्री हरिमंदिर देवस्थाना कडल्यान दिंडी पथक स्पर्धा सुरू जातली आणि त्याचबरोबर गार्डना कडेन जी तिसरी बैठक लागता थंय आकाशकंदील स्पर्धा आसतली आणि स्टुडंट सुद्धा त्यांना फेलिसिटेशन करत त्यांना प्रोत्साहन देऊन त्याचबरोबर बाकीचे स्पोर्ट्सात फुटबॉल असत किंवा असं जे कार्य असतात ते एक संस्था ज्या तरेन करता त्या संस्थेचे तरेन ते चालूच असा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या हातूंत भीतर यंदा 17वो दिंडी आकाशकंदील स्पर्धा आणि 10वी दिंडी पथक स्पर्धा ही सुरू जाता त्याचे सगळे डिटेल्स असतात ते आमचे दिलीप नायक तुमच्या मुखार रोडले नमस्कार आता आमच्या अध्यक्षांनी डिटेलिंग केला संस्थेचा इतिहास तुमच्या मुखार मांडला जो प्राइस स्ट्रक्चर असा तो प्राइस स्ट्रक्चर तुमच्या माहिती खातीर हांव सांगता दिंडी पथक स्पर्धेक पहिले बक्षीस आसतले 33,333 दुसरे बक्षीस आसतले 25,000 तिसरे आसतले 20,000 कॉन्सोलेशन प्राइजीस दौरल्या 3 जे कॉन्सोलेशन प्राइज जिंकताले ते 3-5,000 बक्षीस मेळटली आणिक ताजे उपरांत जी इंडिव्हिज्युअल प्राइजीस आसतली पकवाज वादक कॉस्ट्यूम बेस्ट कॉस्ट्यूम आणि बेस्ट सिंगर आमकां 1,000 बक्षीस आसात 3,000 पहिले बक्षीस दुसरे 2,000 आणि तिसरे 1,500 हे सगळे दिता असताना आम्ही पळयतात की आकाशकंदील आकाशकंदील आणि इनोव्हेटिव्ह असा ते स्ट्रिक्टली कोण्याचेच असपाक जाय कोण्याचे असा त्याच आकाशकंदीला एंट्री असतली आणि एंट्रीचो टायमिंग असतो 8:30 व लास्ट एंट्री घेतली आकाशकंदील तुम्ही पहिला असताना कार्यक्रमात भरपूर लोक पार्टिसिपेट जातात तीनच बक्षीस असतात देव भरपूर आता तुम्ही पण येतात आणखी तुम्ही जाणत कॉम्पिटिशन वी स्टार्ट 3 PM फॉर द हरी मंदिर कंक्लूड ऑफ द दामोदर चौक म्हणा दुसरी खेपे ते नियम पळय दिल्या पळय तातूंत 4 म्हणा आणि मागीर ते हरिमंदिरच्या सुरवात करून मागीर ते न्यू मार्केटा मार्गे म्युनिसिपालिटी कॉल्सो घालून ते थंय येतात आणि मागीर दामबाब चौकान थंय येऊन ते मागीर रिंगण करतात रिंगणा मागीर ती सांगता सुरवात रिक्वेस्ट आशिल्ली की स्टार्ट करपाचो टायम दवरता खंयच्या मातसो बेगीन करचो कित्याक आमी खूप प्रयत्न लेट जाते की जर तुमकां प्रसिद्धी मेळना बरो जावन प्रसिद्धी सारखी मेळना मान्य आसा लेट जाते मान्य आसा खूप तुम्ही हे खरेंच म्हणजे कौतुक करपाचे कित्याक तुम्ही म्हणटाले बरोबर आसा पण जाता कशें जाणा तो पळय जो ग्रुप्स येतात पळय न्ही ते पांयान कांय घालनासतना चलपाक मातशें तांकां कठीण जाता आमी तरी पण त्या पहिले दिसा उदकाची गाडी बिडी मारून बीन सगळे ते पण तो एटलिस्ट गेले जाते तर हांगाही तुमकां कितें तरी पळोवपाक मेळटा ते वडे पळोवप लोक विक्स करून उरता पण ते बऱ्या पडटा आणि कितें आसा माहिती की आमी तांकां मानधन दिता
येवपाक वचपाक खर्च म्हणून म्हणजे तुमची रेपी फुकट वचपाची ना, डिझलाचे पैसे ती येवप आसता हे सगळे, कारण गोंयची जर संस्कृती सांस्कृतीक दायज जर आनी हे सगळे जर लोकांक दाखयतले आणि टिकून धरतले जाल्यारय खंय तरी आमकांय मातसो तो तांकां प्रोत्साहन दिवपाक लागून